परळी रेल्वे स्थानकावर उभ्या असणाऱ्या नांदेड बंगळूर एक्सप्रेसमध्ये दोन तरुणींनी एक महिन्याचं अर्भक ठेवल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही तरुणींचा शोध सध्या रेल्वे पोलीस घेत आहेत. सदरील अर्भक पुरुष जातीचं असून सध्या परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोन्ही तरुणींविरोधात परळी पोलीस रेल्वे स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. समोर आलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून तरुणींचा शोध लावला जात आहे. प्रतिनिधी नवनाथ आडे, महाराष्ट्र न्यूज 10, बीड.